मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपल्या सर्वांचं बी ओ विनर या यूट्यूब चॅनल वर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे। शिक्षक भरती कधी होणार याबाबत निश्चिती नाही आहे, परंतु या परीक्षेचा चांगला अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे आणि त्यासाठी परीक्षेचे आयोजन व स्वरूप आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सोबतच पेपरचा पॅटर्न सुद्धा जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। पवित्र पोर्टल, शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। घेऊया अधिकृत परिपत्रकाच्या माध्यमातून परीक्षेचे आयोजन, सोबतच स्वरूप आणि पेपरचा पॅटर्न जाणून। सर्वप्रथम बघूया परीक्षेचे आयोजन व स्वरूप। शिक्षण सेवकांच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल अशा परीक्षा यंत्रणांमार्फत आयोजित करण्यात येणार आहेत। सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील। या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरूप खालीलप्रमाणे राहणार आहे। पहिली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी महापोर्टलच्या माध्यमातून घेण्यात आली होती आणि त्यामुळेच या परीक्षेमध्ये अनेक घोटाळे झाल्याचे उघडकीस आलेले होते। यावेळेस ही परीक्षा कोणत्या कंपनीला देण्यात येणार आहे हे अजूनही निश्चित नाही आहे, परंतु बाह्य यंत्रणा ही परीक्षा घेणार आहे एवढं मात्र निश्चित। अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, तथापि विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही। सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे। सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्यामुळे या परीक्षेला जवळपास 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागू शकतो। समान काठिण्य पातळीच्या किमान 10 ऑनलाईन प्रश्नपत्रिका सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल। परीक्षार्थ्यांना समान काठिण्य पातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत। आज झालेल्या पेपरमधले काही प्रश्न उद्यासुद्धा उतरू शकतात किंवा 2 ते 4 दिवसांनी उतरू शकतात। जरी हे प्रश्न उतरले नाही तरीसुद्धा समोरच्या असणाऱ्या प्रश्नपत्रिका ह्या समान काठिण्य पातळीच्या असणार आहेत। परीक्षेत मिळालेले गुण उमेदवारास परीक्षा संपल्यावर त्वरित कळणार आहेत। एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त 5 वेळा परीक्षेची संधी उपलब्ध होईल। ह्या 5 संधी आपल्या हातून गेल्यानंतर आपल्याला ही परीक्षा देता येणार नाही। 2017 या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। काही उमेदवारांना आजपर्यंत फक्त एकच संधी मिळालेली आहे, तेव्हापासून एकही संधी मिळालेली नाही आहे आणि पुढील 5 संधी येईपर्यंत या उमेदवारांचे वयसुद्धा उलटून जाणार आहे। मग प्रश्न हा आहे की एच बार झाल्यानंतर सुद्धा या उमेदवारांना 5 संधी देण्यात येणार आहेत का? परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय पदभरतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत। उमेदवारास सदर परीक्षेत मिळालेले सर्वाधिक गुण भरती प्रक्रियेअंतर्गत प्रवर्गनिहाय कमाल वयोमर्यादेपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहेत। अभियोग्यता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन आवश्यकतेनुसार करणार आहे। या मुद्द्यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की जेव्हा जेव्हा शिक्षक भरतीची आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा या परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे। अर्थातच ही परीक्षा झाल्यानंतर काही महिन्यांनी शिक्षक भरतीच्या प्रक्रियेलासुद्धा प्रारंभ होणार आहे। परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक झाल्यास किंवा एकाच वेळी सर्वांची ऑनलाईन चाचणी घेण्याची व्यवस्था करता येणे शक्य नसल्यास काही फेऱ्यांमध्ये चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे, ज्याप्रमाणे पहिली शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी पार पडली। परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा यंत्रणेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम। परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असणार आहे। उमेदवारास यापैकी एक माध्यम निवडावे लागणार आहे। सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील, तसेच परीक्षेसाठी पुढील प्रमाणे 2 घटक असणार आहेत। यामधील पहिला घटक अभियोग्यता व दुसरा बुद्धिमत्ता। अभियोग्यता या घटकाला शेकडा प्रमाण 60% असणार आहे आणि एकूण गुण 120 असणार आहेत आणि प्रश्नसुद्धा 120च राहणार आहे। दुसरा घटक बुद्धिमत्ता शेकडा प्रमाण असणार आहे 40% आणि एकूण गुण असणार आहेत 80, एकूण प्रश्नसुद्धा 80। अभियोग्यता या घटकामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश असणार आहे? तर अभियोग्यता या घटकाअंतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता यामध्ये इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल किंवा आवड, समायोजन किंवा व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे असणार आहेत।
त्यानंतर बुद्धिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे असणार आहेत. सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही, त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. तथापि राज्य शासन परीक्षेकरितेचा अभ्यासक्रम वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्धारित करणार आहे. ज्या प्रकारचे प्रश्न पहिल्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आलेले होते तशाच प्रकारचे प्रश्न आता सुद्धा येणार हे काही निश्चितपणे सांगता येणार नाही, कारण शिक्षण क्षेत्र हे गतिमान आहे. यामध्ये वेळोवेळी बदल होत असतात आणि त्या बदलांना अनुसरून यावेळेस प्रश्न येऊ शकतात. तरीही जुन्या प्रश्नपत्रिका हाताळ्यास आपला कोणताही तोटा होणार नाही, जास्तीत जास्त त्यावरच आधारित प्रश्न येण्याची शक्यता आहे. बदल झालाच तर थोडाफार होणार आहे. सदर परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, पुस्तके कोणकोणती हाताळायची या संदर्भात व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करण्यात येणार आहे. तोपर्यंत चॅनलसोबत जोडले राहा आणि चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.